गेल्या 3 ते 4 दिवसांपासून एसटी कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन केले असून त्या कामबंद आंदोलनाला अमरावतीचे युवा स्वाभिमानी पक्षाचे आमदार रवी राणा यांनी पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या मागण्या मान्य कराव्या यासाठी आज थेट अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परिवहन मंत्री अनिल परब यांचा पुतळा जाळून राज्य शासनाचा निषेध व्यक्त केलाय. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये मदत द्यावी, सोबतच अनिल परब यांची या पदावर लायकी नाही, त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा आणि परब यांच्यावर 302 गुन्हे दाखल करावे. जर 5 ते 6 दिवसांमध्ये मागण्या मान्य न झाल्यास आम्ही अमरावतीपासून ते थेट मंत्रालयापर्यंत पैदल जाऊन मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा अमरावती रवी राणा यांनी दिला आहे. एस टी कर्मचारी गेल्या अनेक दिवसापासून भर थंडीमध्ये त्यांचं आंदोलन चालू आहे. संपूर्ण एस टी महामंडळाच्या बसेस बंद आहे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचा निषेध करून या ठिकाणी त्यांचा पुतळा जाळलेला आहे आणि ज्याप्रमाणे 39 वर एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या कुटुंबामध्ये जे परिवार आपल्यासाठी रात्रंदिवस सेवा देतात, या गावातून त्या जिल्ह्यापर्यंत ते सेवा देतात, अशा कुटुंबाला वाऱ्यावर सोडून अनिल परब हा ठाकरे कुटुंबाच्या सेवेमध्ये लागलेला आहे. परिवहन मंत्री असताना त्या ठिकाणी त्यांनी परिवहन विभागाची सेवा करायला पाहिजे, या कर्मचाऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. ते न देता ठाकरे कुटुंबाची पूर्ण सेवा हे अनिल परब करत आहे आणि या संपूर्ण एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलेला आहे. जे कर्मचारीने आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला 25 लाख रुपये प्रति कुटुंब परिवहन मंत्र्यांनी दिले पाहिजे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्र्यांनी ताबडतोब ह्या खात्यावर बसण्याची त्यांची लायकी नाही आहे, ते हे खातं झेपू शकत नाही, त्यांना याच्याहून कुठला तोडगा काढू शकत नाही आहे आणि पूर्ण कुटुंब हे आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी उपोषण करत आहे, तर परिवहन मंत्र्यांनी ताबडतोब तिथे राजीनामा दिला पाहिजे आणि त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही आमची प्रमुख मागण्या या ठिकाणी आज कलेक्टरकडे आम्ही करणार आहे. परिवहनचे सगळे कर्मचारी आमच्यासोबत आहे. येणाऱ्या 5 ते 6 दिवसात ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्या ठिकाणी आम्ही पैदल मार्च काढू गांधीजीच्या पुतळ्यापासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत आणि त्या ठिकाणी आमचा निषेध नोंदवू. आज परिवहन मंत्र्याचा पुतळा जाळून या ठिकाणी कलेक्टर ऑफिसमध्ये निषेध केलेला आहे आणि वेळ आली तर इथून अमरावतीपासून तर मुंबईपर्यंत पैदल आम्ही मंत्रालयापर्यंत जाऊ आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या दालनावर आंदोलन करू. ठीक.